आज आपण पाहणार आहोत इयत्ता सहावी विज्ञान घटक आहे सजीवातील विविधता आणि वर्गीकरण यामध्ये आज आपण वनस्पतीतील विविधता आणि वर्गीकरण पाहणार आहोत तर ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक गुगल फॉर्मची लिंक दिलेली आहे तर यावरील आपण क्वेश्चन जर सोडवले तर आपल्याला आपलं मूल्यमापन तुम्हाला करता येईल तर पाहूया आपण सजीवातील विविधतानी वर्गीकरण सजीवांचं अस्तित्व हे पृथ्वीवर सर्वत्र आपल्याला दिसून येते पृथ्वीवर ठिकठिकाणी असणारी भौगोलिक परिस्थिती ही खूप भिन्न आहे आणि या भिन्न परिस्थितीमध्ये सजीवाचे अस्तित्व आपल्याला आढळते आपण एखाद्या ठिकाणी राहतो म्हणजे त्या ठिकाणच्या परिस्थितीशी आपण जुळून घेतो आणि परिस्थितीशी जुळून घेण्याची क्षमता ही सजीवांमध्ये असल्याने विविध प्रकारचे सजीव हे टिकून आहात तर आपण वनस्पतीची विविधता आपल्या सभोवताली अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आढळतात काही वनस्पती गवतासारख्या खुरट्या तर काही वनस्पती उंच डेरेदार असतात काही वनस्पती पाण्याखाली तर काही पाण्यावर तरंगताना दिसतात वाळवंटामध्येही आपल्याला काही वनस्पती वाढताना दिसतात एवढेच नाही तर एकाच प्रकारच्या वनस्पतीमध्येही आपल्याला विविधता आढळते जसे गुलाबाचे विविध प्रकार वेगवेगळ्या चवीचे आंबे तांदळाचे किंवा गव्हाचे विविध प्रकार काही वनस्पतींना खोड पान मूळ नसते सर्वसामान्य वनस्पतीपेक्षा या वेगळ्या असतात या वनस्पतीच्या विविधतेचा आपण इथे अभ्यास करणार आहोत वनस्पती सूर्यप्रकाशात स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात अशा वनस्पतींना स्वयंपोषी वनस्पती असे म्हणतात उदाहरणार्थ जास्वंद डाळी सदाफुली तर काही वनस्पती जसे बुरशी भांडगूळ अमरवेल इतर वनस्पतीचा अन्नासाठी उपयोग करतात म्हणून यांना परपोषी वनस्पती म्हणतात तर घटपर्णी सारख्या वनस्पती ह्या कीटक आहेत ही झाली वनस्पती मधील पोषण पद्धती आता पाहूया वनस्पतीची रचना सर्वसाधारणपणे वनस्पतीची रचना ही दोन भागांमध्ये होते जमिनीच्या वर असणारा खोडाचा भाग व जमिनीच्या खाली असणारा मुळाचा भाग वनस्पतीचे प्रामुख्याने मूळ खोड पान हे घटक असून वेळोवेळी पुनरुत्पादनासाठी यांना फुले येतात फुलांचं रूपांतर फळामध्ये होते आणि या फळापासून आपल्याला बिया मिळतात आणि बियापासून नवीन वनस्पती तयार होते आता पहा वनस्पतीच्या रचनेमध्ये पहिला वनस्पतीचा अवयव आहे मूळ मूळ माती घट्ट धरून ठेवते वनस्पतीला आधार देते जमिनीतील पाण्याचे व पोषक तत्वाचे शोषण व वहन करणे ही मुळाचे कार्य आहे गाजर मुळा यामध्ये मूळ अन्नसाठा करण्याचे कार्य करते मुळाचे दोन प्रकार आहेत एक सोट मूळ दुसरं तंतुमय मूळ दुसरं आहे खोड वनस्पतीची उंची आकार खोडावर अवलंबून असतो खोड हे अन्न निर्मिती अन्नवहन अन्नसाठा व काही वनस्पतीमध्ये पुनरुत्पादनाचे कार्य करते याशिवाय वनस्पतीच्या इतर भागांना आधार देते पुढे आहे पान पान हे पसरट असतं अन्न निर्मितीमध्ये त्याची महत्वाची भूमिका आहे पाने मुख्यत्वे साधी आणि संयुक्त अशा दोन प्रकारची असतात वनस्पतीचा हा आकर्षक भाग आहे फूल लांब किंवा आखून देठाने खोडाला जोडलेले असते फुलाला विशिष्ट रंग व आकार असतात हे पुनरुत्पादनाचे महत्वाचे साधन आहे फळ फळे ही वेगवेगळ्या आकाराची असतात फळामध्ये एक किंवा एकापेक्षा एक अधिक बिया असतात घेवडा वाटाणा शेंगा या म्हणजे फळेच वनस्पतींच्या वर्गीकरणाची आवश्यकता विविध संख्येचा विचार केला तर आजपर्यंत लाखो वनस्पतींची माहिती जमा झाली आहे वनस्पतीच्या या विविधतेचा अभ्यास करणे सोयीचे होण्यासाठी त्यांची रचना विविध अवयव व वैशिष्ट्यांमधील साम्य व भेद या आधारे वर्गीकरण करण्यात येते कॅरोलस लिनियस या शास्त्रज्ञाने प्रथम वनस्पतीचे शास्त्रीय वर्गीकरण केले सुरुवातीस त्यांनी केलेल्या वर्गीकरणाची पद्धत सर्वत्र वापरली जाते वनस्पतीचे वर्गीकरण सभोतालच्या वनस्पतीचा आकार उंचीमधील फरक आपल्या लगेच लक्षात येतो या आधारे वनस्पतीचे आपण सहज वर्गीकरण करतो तर वनस्पतीच्या खोडाचा आकार उंची याच्यानुसार वनस्पतीचे वृक्ष झुडूप आणि रोपटे असे प्रकार आहेत वृक्ष काही वनस्पती उंच वाढतात यांचे खोड टनक व मजबूत असते त्यांना जमिनीपासून काही उंचीवर फांद्या पुटतात त्यांना अनेक वर्ष फुले फळे येतात अशा वनस्पतींना वृक्ष असे म्हणतात वृक्ष हे उंच व आकाराने मोठे आणि बहुवार्षिक असतात झुडूप काही वनस्पती हे जमिनी लागत वाढतात जमिनीलगतच त्यांना अनेक फांद्या फुटतात वृक्षांच्या तुलनेत त्यांची उंची आणि आकार लहान असतो मात्र त्यांचे खोड जाड व टनक असते कनेर जास्वंद घानेरी कोरांटी गुलाब ही झुडपे दोन ते तीन मीटर पर्यंत उंच वाढतात रोपटे रोपटी सुमारे एक ते दीड मीटर पर्यंत उंच वाढतात रोपट्यांची खोडे ही वृक्ष झुडपांच्या तुलनेत अतिशय लवचिक व हिरवी असतात रोपटी काही महिने ते दोन वर्ष जगतात वेल, वाढ होण्यासाठी आधाराची मदत घेतात तर काही वेली जमिनीवर पसरतात मनी प्लांट सारख्या वेलीला हवाई मुळे असतात काकडीच्या वेलीला स्प्रिंग सारखे धागे असतात वेलीच्या खोडाला हात लावून पाहायला तर ते अतिशय लवचिक जाणवते वेलीचे खोड हे लवचिक मऊ आणि हिरवे असते यामुळे आधाराच्या साह्याने त्यांची वाढ झपाट्याने होते तर वनस्पतीचे जीवनचक्र किती वर्षे आहे यानुसार त्यांचे तीन प्रकार पडतात वार्षिक द्विवार्षिक आणि बहुवार्षिक ज्वारी सूर्यफूल यासारख्या वनस्पतीचे जीवनचक्र एकाच वर्षात पूर्ण होते त्यांना वार्षिक वनस्पती असे म्हणतात गाजर बीट यासारख्या वनस्पतीचा जीवनकाल पूर्ण होण्यास दोन वर्षे लागतात म्हणून त्यांना द्विवार्षिक वनस्पती म्हणतात तर जास्वंद कनेर झुडपे आंबा गुलमोहर असे वृक्ष अनेक वर्ष जगतात त्यांना अनेक वर्ष फुले फळे येतात म्हणून त्यांना बहुवार्षिक वनस्पती असे म्हणतात थोडक्यात जीवनक्रम कालावधीनुसार वनस्पतीचे वार्षिक द्विवार्षिक आणि बहुवार्षिक असे प्रकार पडतात तर ज्या वनस्पतींना फुले येतात त्यांना सपुष्प वनस्पती आणि ज्या वनस्पतींना फुले येत नाही अशा वनस्पतींना अपुष्प वनस्पती म्हणतात म्हणजे फुलं येण्यावरून वनस्पतीचे दोन प्रकार पडतात एक सपुष्प वनस्पती आणि दुसरं वनस्पती माहीत आहे का तुम्हाला जगात सर्वात मोठे फूल इंडोनेशियामध्ये आढळते राफ्लेशिया अर्नोल्डी वनस्पतीच्या फुलाचा व्यास हा एक मीटर असतो या उलट जगातील सर्वात लहान फूल हे उल्फिया या वनस्पतीचे असून याचा व्यास शून्य पॉईंट पाच मिलीमीटर एवढा लहान असतो आपल्या सोबत विविध ठिकाणी विविध प्रकारच्या वनस्पती वाढलेल्या दिसून येतात वनस्पतीचे त्याच्या अधिवासानुसार वर्गीकरण केले जाते जमीन पाणी दलदलीचा भाग वाळवंट एखादा मोठा वृक्ष हे वनस्पतीचे वेगवेगळे आदिवास आहेत